काय तुम्हाला माहित आहे आपल्या बॉडीमध्ये 206 बोन्स आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठं थाय बोन आहे आणि सर्वात छोटं कानामध्ये आहे. हा कान पण आहे ना, कमालीची गोष्ट आहे. नॉट ओनली वी हिअर थ्रू इट, पण हा आपल्या बॉडीच्या बॅलन्सला इन्फ्लुएन्स पण करत असतो. हाय, मी आहे तुमचा दोस्त क्रिस्टोफर दारूवाला. आणि हे बघा, हे खेळणं, याला काही कान तर नाही आहेत, तरी हा त्याच्या बॉडीचा बॅलन्स कसा काय मेंटेन करत असतो. याचं असेल एखादं गुपित, आणि याचं उत्तर सायन्समध्ये जरूर मिळेल आपल्याला. पण या सायन्सच्या बाबतीत दीपिका आणि शिवमचं काय मत आहे? Energy that is produced when an object moves and vibrates. Moves and vibrates. Sound is a form of energy that is produced when an object. काय तुमच्यासाठी पण सायन्सचा हाच अर्थ आहे? डेफिनेशन्स आणि फॉर्म्युलांची पोपटपंची, आणि विसरला तर मग मार. असू नकोस, नेक्स्ट वीक माझी एग्जाम आहे आणि साऊंडचा पूर्ण चॅप्टर येणार आहे आणि माझे काहीच लक्षात नाहीये. आणि असं पाठ केलंस ना तर मग समजणार पण नाही. अरे बाबा, सायन्स समजण्याचा विषय आहे, तू तो समजून घे ना. समजावू शकतोस मला साऊंड? समजावू पण शकतो आणि दाखवू पण शकतो. वा, याचा रंग तर बदलला. हे एक्सपेरिमेंट पण आहेत, मोठी कमालीची गोष्ट. इट्स लाईक मॅजिक, पण हे मॅजिक नाहीये, सायन्स आहे. आणि बेस्ट वे ऑफ नोईंग सायन्स इज टू एक्सपेरिमेंट, म्हणजेच लर्निंग बाय डुईंग. हाच आहे आमचा मोटो. मग तयार आहात तुम्ही साऊंड एनर्जी बघण्यासाठी? आम्ही या स्पीकर्सला सेलोफेन पेपरने कव्हर केले. आता आम्ही ही रिंग स्पीकरवर ठेवतो. रिंग ठेवली. आता हे थर्माकोलचे गोळे ह्याच्या आत घालूया. थर्माकोलचे गोळे पण टाकलेत. आता हा स्विच ऑन करूया. म्युझिक चालू झालं तर हे थर्माकोलचे गोळे उडायला लागले. ध्वनी ऊर्जा दिसायला लागली, साऊंड एनर्जी. ध्वनी पुढे जात असतो वेव्स किंवा लहरींनी. जेव्हा म्युझिक ऑन केलं तेव्हा ध्वनी लहरी स्पीकर पर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी पुढे सरकायला सुरुवात केली. यामुळे सेलोफेन पेपर हल्ला आणि गोळे उड्या मारायला लागले. व्हॉल्यूम कमी केला तर लहरी कमकुवत झाल्या, त्यामुळे त्यांच्या उड्या पण मंदावल्या. व्हॉल्यूम वाढवला तर ध्वनी लहरी मोठ्या झाल्या आणि उड्यांची एनर्जी पण वाढली. वा भाऊ, तू तर खरोखर साऊंड एनर्जी दाखवलीस. पाहिलं तुम्ही, थोडीशी अक्कल लावून मी एक अदृश्य एनर्जी साऊंड म्हणून कशी दाखवली ते. मिस्टर अक्कलवाले, तुम्हाला जर स्वतःच्या कौतुकांमधून वेळ मिळाला तर पुढे जाऊया. पुढेच जात असते साऊंड एनर्जी. स्लिंकी, परफेक्ट एक्झाम्पल फॉर द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ साऊंड एनर्जी. ह्याने तर तुम्ही सगळेच खेळत असाल, पण कधी ऑब्झर्व केले? स्लिंकी हलवा लेफ्ट आणि राईट. आता बघा ही कशा तऱ्हेने दोन्ही बाजूनी पुढे सरकत असते. साऊंड वेव्ज मेकॅनिकल लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत. मेकॅनिकल म्हणजे पुढे सरकण्यासाठी यांना हवाय एक माध्यम, आणि लॉन्जिट्युडिनल म्हणजे एका रेषेत पुढे जाणं. म्हणून ध्वनी लहरी अगदी स्लिंकी सारख्या आहेत. मग समजलीस आता साऊंड म्हणजे काय? हो, साऊंड एक एनर्जी आहे जी कुठल्याही मेडियम मध्ये ट्रॅव्हल करत असते. ती वेव्स मध्ये पण ट्रॅव्हल करत असते, तरीही साऊंड आहे तरी काय? साऊंड तो आहे जो आपल्या चारी बाजूनी आहे. फॅन चालण्यामध्ये साऊंड आहे, आपल्या बोलण्यामध्ये साऊंड आहे. असं करूया, केटू जवळ जाऊया, त्यात सांगतील आपल्याला साऊंड म्हणजे काय. हॅलो केटू, कशा आहात? हाय, का आणि कसे इथे आलात? केटू, इथे पण का आणि कसे? का म्हणजे तुम्ही दोघांनी नाव ठेवलंय, का आणि कसे? केटू, अहो केटू, तुम्ही आम्हाला हे सांगा, साऊंडचे का आणि कसे? साऊंड म्हणजे असत तरी काय? साऊंड, घाबरू नकोस, टाळी वाजवली. साऊंड हाच आहे. साऊंड एक व्हायब्रेशन आहे, ऊर्जेचे एक रूप,
अ फॉर्म ऑफ एनर्जी. ही एनर्जी निर्माण होते जेव्हा एखादी वस्तू व्हायब्रेट होते, कंपन पावते. आता या ड्रम्सच बघा ना, ढोल वाजला तर झाली व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशनने निर्माण झाली ध्वनी ऊर्जा. या ऊर्जेने पुढे सरकायला सुरुवात केली आणि आसपासच्या हवेच्या मलेक्युजना मारला धक्का. कंप्रेशन, मलेक्युज जवळ आले आणि मग दूर निघून गेले. रे रिफ्रेक्शन, अशा तऱ्हेने बनल्या ध्वनी लहरी आणि पुढे सरकल्या. हवेचे मलेक्युज तिथल्या तिथेच. हे व्हायब्रेटिंग मलेक्युज एकसारखे मेसेंजरचं काम करतात. म्हणजे असं व्हायब्रेटिंग ऑब्जेक्टचा साऊंड आपल्या कानांपर्यंत पोहोचवतात. अरे घाबरू नको, समजावते मी. मग मलेक्युज जितके जवळ असतील तितकंच चांगलं असेल साऊंड कंडक्शन, राईट? राईट. मग आता समजलं की नाही? राईट. अच्छा मुलांनो, तुम्ही तुमच्या गळ्यावर हात ठेवा बघू आणि आवाज काढा दोघ. काय झालं? माझा गळा तर व्हायब्रेट करतोय. माझा गळा पण व्हायब्रेट करत आहे. ठीक आहे, मी केटू एक गोष्ट सांगा बघू. विचार. आवाजाला पुढे जाण्यासाठी एक माध्यम हवं असतं. जितका भरीव माध्यम तितकंच चांगलं साऊंड कंडक्शन. केटू, ह्याचा अर्थ मग असा झाला ना, जिथे हवा कमी होत असेल तिथं कमी ऐकू येत असेल ना? ॲब्सोल्युटली करेक्ट. तर मग हिमालयावर किंवा मग चंद्रावर खूपच कमी ऐकू येत असेल ना? ऑन डॉट. येस. सायन्स समजण्यासाठी हे फारच गरजेचं आहे की आपण एकसारखे प्रश्न विचारत राहावं, का आणि कसं, राईट? राईट. जसजसे आपण उंचावर जातो हवा विरळ होत जाते आणि आवाज मंद पडत जातो. इनफॅक्ट चंद्रावर तर हवा नाहीच आहे. याचसाठी ॲस्ट्रोनॉट्सना चंद्रावर मायक्रोफोन्स आणि रेडिओचा वापर करावा लागतो. आता तुम्हाला ऐकू येते? सॉरी, मी माझा माईक ऑन करायला विसरलो होतो. जसे मला तुमच्याशी बोलण्यासाठी एका माईकची गरज असते, तसंच जेव्हा तुम्ही एक दुसऱ्याशी बोलत असता तेव्हा एका मीडियमची गरज असते आणि ती आहे हवा. असंच होत असतं. आता एक सायलेंट मूवी. आहे ना गंमत? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. नाही नाही, माझा वाढदिवस नाही आहे. मी एक छोटासा एक्सपेरिमेंट करतोय. पाणी वरपर्यंत. ॲपल हा कुठून आला? पण अरे भाऊ, मी न्यूटन नाहीये. असं पण या छोट्या छोट्या एक्सपेरिमेंटनी मोठी मोठी इन्व्हेन्शन झालेली आहेत आणि यानेच केलं आपलं लाईफ सोप. तसेच दीपिका आणि शिवम पण एक एक्सपेरिमेंट करीत आहेत. हा, काही समजलं? सगळं काही समजले मी. इतक्या दिवसांपासून आपण या टेलिफोनशी खेळतोय, पण आज कुठे आपल्याला हे माहित झालंय की हा एका माणसाचा दुसऱ्या माणसापर्यंत कसा इतका क्लिअरली आवाज पोहोचवत असतो. तुम्ही पण समजलात ना? जेव्हा आपण या फोनने आपल्या फ्रेंडशी बोलत असतो तेव्हा आपला आवाज या धाग्यांमार्फत आपल्या फ्रेंड पर्यंत पोहोचतो खूपच क्लिअरली. हा धागा एक सॉलिड आहे आणि हवेच्या कंपॅरिझन मध्ये फारच चांगला कंडक्टर. मग तुम्ही पण तुमच्यासाठी एक असा टेलिफोन बनवा आणि एका मित्राला घेऊन बोलायला सुरुवात करा. बोलणं करता करता ऑब्झर्व पण करा की काय होत असतं जेव्हा आपण धागा लूज सोडत असतो आणि काय होत असतं जेव्हा आपण टाइट पकडतो. काय होईल हे आम्हाला नका विचारू, बिकॉज सायन्स इज ऑल अबाउट एक्सपेरिमेंट अँड फाइंडिंग आउट. मग उत्तर शोधा आणि तुम्ही पण म्हणाल की हे सायन्सचं जग आहे आणि इथे असंच होत असतं. आता तुम्ही पण हे जाणून घ्या की डॉक्टर्सना कसा उपयोगी पडतो साऊंड आमच्या प्रिय केटू बरोबर. साऊंड हा दुसऱ्या ऊर्जांच्या तुलनेमध्ये दुबळा आहे. इट्स अ वीक फॉर्म ऑफ एनर्जी.
पण विचार करा, जर साऊंडच नसता तर आपण आपसात बोलू शकलो असतो काय? दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आजारी पडलो की आपण जातो डॉक्टरांकडे. डॉक्टर आपल्याला बाहेरून तर तपासतात, पण आतल्या समस्या कशा काय समजणार? म्हणजेच उपयोगी पडतो स्टेथोस्कोप. मराठीत म्हणतात डॉक्टरांचं तपासणीचं साधन. या उपकरणाच्या मदतीने डॉक्टर आपले हार्टबीट्स म्हणजे हृदयाचे ठोके ऐकतात, श्वासोच्छ्वास ऐकतात आणि जाणून घेतात की आत काय चाललंय. यामध्ये असतो एक तरेचा डायफ्राग्म, किंवा असं म्हणाला या उपकरणाचा कान. हा ध्वनी लहरींना नळीतून नेऊन डॉक्टरांच्या कानापर्यंत खूप क्लिअरली पोहोचवतो. डॉक्टरना कळून चुकतं की आत काय चाललंय. जगातला पहिला स्टेथोस्कोप कधी बनला माहितीये तुम्हाला? तो बनला 1816 मध्ये. बनवणारे होते एक फ्रेंच डॉक्टर. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपली ह्युमन बीइंग्सची हिअरिंग रेंज 20,000 to 20,000 Hz पर्यंत असते. हर्ट्स म्हणजे साऊंड फ्रिक्वेन्सी मोजायचं युनिट. 1 Hz म्हणजे एका सेकंदामध्ये 1 व्हायब्रेशन, एक कंपन. 40 Hz म्हणजे एका सेकंदामध्ये 40 व्हायब्रेशन. समजलात ना आता? समजा जर आपले कान फिक्स जागी नसते तर किती चांगलं झालं असतं. जिकडून आवाज आला असता आपण आपले कान तिकडे फिरवले असते आणि आपल्याला खूपच क्लिअरली ऐकू आलं असतं. ऐकताय ना? बरं झालं ही असं नाही म्हणाली की जर आपले कान आपल्या बोटांमध्ये असते तर जिथे हात फिरवला तिथूनच क्लिअर आवाज आला असता. मी मस्करी नाही करत आहे, खरं तेच सांगते. कुत्रे आणि घोडे त्यांचे कान फिरवू पण शकतात आणि उभे पण करू शकतात. यासाठी तर त्यांना इतकं चांगलं ऐकू येतं. आपण आपले कान मोडूही नाही शकत किंवा फोल्डही नाही करू शकत, पण तुमच्यासाठी हा आहे एक छोटासा फोल्डिंग चॅलेंज. एक पीस ऑफ पेपर मधे फोल्ड करून तुम्ही 7 वेळापेक्षा जास्त फोल्ड नाही करू शकणार. आजमावून बघा. आम्ही घेत आहोत एक छोटासा ब्रेक. कोरडा रुमाल. अरे हे तर पाणी पडतंय. आयडिया. ओला रुमाल. आता तुम्ही लक्ष देऊन बघा. पाणी थांबलं. असंच सायन्समध्ये प्रत्येक गोष्टी मागे कुठले ना कुठले प्रश्न उठतच असतात. हे का होतं, ते का होतं, हे असं का होतं, ते तसं का होतं, माझ्या डोक्यामध्ये पण उठत असतात आणि आय एम शुअर शिवमच्या डोक्यामध्ये पण उठतच असतात. एक सांगा बघू मला, तुला पण विचारतोय हा दीपिका, जर एखाद्या ग्रास हॉपरच्या पोटामध्ये जखम झाली तर काय होईल? काय हा कसला प्रश्न आहे? एक अजून प्रश्न, जर एखाद्या क्रिकेट म्हणजेच टोळ्याच्या पायाला जखम झाली तर काय होईल? तुझं डोकं तर नीट आहे ना? पूर्ण नीट आहे ग. अच्छा एक लास्ट प्रश्न, जर एखाद्या वटवाघुळ्याचा म्हणजेच उलट लटकणाऱ्या बॅटचा गळा खराब झाला तर त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय जाणवेल? मला नाही माहित. वटवाघुळ रावांचा गळा जर खराब झाला तर बिचारे बारीक होतील. त्याचं कारण हे की वटवाघुळ त्यांचं अन्न शोधण्यासाठी ज्या टेक्निकचा वापर करतो त्यासाठी त्याचा आवाज आवश्यक आहे. टेक्निकचं नाव आहे एकोलोकेशन. आता बघा, वटवाघुळाला कमी दिसतं पण तरी रात्रीच्या अंधारामध्ये तो ऍक्टिव्ह असतो. रात्री उडताना वटवाघळ एक हायपिच आवाज काढतात. हा आवाज चारी बाजूनी पसरतो, मग वस्तूंना आपटून त्यांच्याकडे परत येतो. इको किंवा प्रतिध्वनी प्रमाणे. वटवाघुळ हा इको ऐकतात आणि ओळखतात आणि खाणं शोधतात.
पोट पूजा करतात। आता गळा खराब असेल तर आवाज नाही निघणार आणि खाणंही नाही मिळणार। ग्रास हुपर राव म्हणजेच नाकतोडे रावांचं प्रॉब्लेम वेगळाच आहे। ते त्यांच्या पायांनी बोलतात, पाय घासून आवाज करतात आणि ऐकतात त्यांच्या पोटाने। ते कसं? त्यांच्या पोटाच्याच मधोमध तर असतं एक स्पेशल हिअरिंग ऑर्गन। म्हणजेच ग्रास हुपर रावांचं पोट पोट पण आहे आणि कान पण। इथेच तर ते साऊंड व्हायब्रेशन रिसीव्ह करत असतात। आता राहिले मिस्टर टोळराव म्हणजेच क्रिकेट। यांचे पाय पाय पण आहेत आणि कान पण आहेत। ऐकायला फारच विचित्र वाटतं, एक टोळ दुसऱ्याला सांगत असावा, आज माझे पाय खूपच दुखतायत, मला ऐकायला नाही येत आहे। यू आर सो फनी शिवम, पण काय तू कधी सिरियसली विचार केलायस आपले कान आतून कसे असतील? म्हणजेच आपण ऐकतो कसे? फारच सोफिस्टिकेटेड मशीन असेल ना आपले कान। ते तर असेलच, आपण शिकलो ना कानाचा स्ट्रक्चर बायोलॉजी क्लास मध्ये। अरे त्यात तर मॉडेल पण बनवला होता। हो, शरीराच्या बाहेर जो दिसतो तो फक्त कान, पण कानाच्या आत जर बघू शकलो असतो तर अशा स्वरूपाचं साहित्य दिसलं असतं। मॉडेल मध्ये जी पिवळी पेपर प्लेट दिसते ना, तिला आपण आपला बाह्य कान समजूया। एक्सटर्नल इयर हा साऊंड वेव्ज न पकडून आत पोहोचवत असतो मिडिल इयर पर्यंत। मिडिल इयर मध्ये आहे इयर ड्रम म्हणजेच कानाचा पडदा आणि त्याचबरोबर तीन लहानशी हाडं। मॉडेल मध्ये इयर ड्रम आहे ट्रेसिंग पेपर आणि असं समजा की टूथपिक्स आहेत हाडं। साऊंड वेव्ज मुळे कानाचा पडदा कंपन करतो आणि हे कंपन हाडं पिकअप करतात आणि पोहोचवतात इनर इयर मध्ये। तिथे एक द्रव्य असतं। साऊंड वेव्ह पोहोचल्यावर हे द्रव्य हलतं आणि ध्वनी लहरी पोहोचतात नर्व पर्यंत आणि नर्व्स सरळ मेंदू पर्यंत म्हणजेच ब्रेन पर्यंत आवाजाला पोहोचवतात। शिवम, आता तू हसतेस का? पण मी हसत नाही शिवम, मी हा विचार करते, इथे मी तुला हाक मारली, तिथे तू ऐकलंस पण, डोकं पण हलवलंस आणि उत्तर पण दिलंस, तुला तर एक सेकंड पण नाही लागला। हो दीपिका, ऐकण्यापासून रिस्पॉन्ड करेपर्यंत माझ्या बॉडीच्या आत कितीतरीच ऍक्टिव्हिटीज झाल्या, त्या पण किती कमी वेळामध्ये आणि मला पत्ता पण नाही लागला। खरोखरच कमाल आहे। यासाठी तर म्हणतात सायन्स कमालीची आहे। कारण फिजिक्स असो, केमिस्ट्री किंवा मग बायोलॉजी, सर्व सायन्सेस मध्ये लॉजिक आणि अमेझिंग फॅक्ट। आज साऊंड एनर्जीचा विषय झालाय तेव्हा त्याच्यासाठी जोडलेला आहे आजचा अमेझिंग फॅक्ट। तुमचे हात कानाच्या मागे जरा असे ठेवा। तुम्ही पण ठेवलेत? काही फरक पडलाय? नाही नाही, टीव्हीचा आवाज नका बारीक करू, आम्ही मोठ्याने नाही बोलत आहोत, तुम्हाला जरा जोराने ऐकू यायला लागलंय। कारण हात कानाच्या मागे ठेवल्याने तुमच्या बाह्य कानाचा साईज वाढला, ज्याने साऊंड वेव्स तुमच्या पर्यंत आणखीन चांगल्या तऱ्हेने पोहोचायला लागलेत। म्हणजेच जितका मोठा तुमचा बाह्य कान तितकीच जास्त तुमची ऐकण्याची क्षमता। मग विचार करा जरा, इतक्या मोठ्या कानांच्या हत्तींना किती मोठ्याने ऐकू येत असेल ना? मी इतके मोठे कान यासाठी लावले आहेत म्हणजे मला तीक्ष्ण ऐकू यावं, माझाच पिटपीट माझ्याच हाईड आउट मध्ये येऊन माझ्याच बरोबर हाईड अँड सीक खेळतोय। पण मी पण चला काय हो, मी आज त्याला शोधेन शोधेन। आहा, नदीमध्ये इतकं पाणी आलंय कि जणू पूरच आलाय। या नद्या बनतात कशा? जेव्हा पाऊस पडतो किंवा बर्फ वितळतो
तेव्हा पर्वतांमधून छोट्या छोट्या झऱ्यांच्या रूपामध्ये पाणी खालच्या बाजूने वाहत वाहत तलाव किंवा समुद्राकडे जातं. बऱ्याचशा उपनद्या एकत्र येऊन एका मोठ्या नदीचं रूप घेतात. विश्वातली सगळ्यात मोठी नदी नाईल आहे, जिची लांबी 6,695 किलोमीटर आहे. आणि भारतामध्ये? भारतामध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानंदा आणि नर्मदा मुख्य आहेत. मग काय नद्या एकत्र येऊन समुद्र बनवतात? नाही. 4,600 मिलियन वर्षांपूर्वी जेव्हा वायूच्या खूप मोठ्या ढग आणि धूळ मातीने पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा ती खूपच गरम आणि तप्त होती. हळूहळू ती थंड झाल्यानंतर पाऊस पडला आणि जिथे जिथे मोठमोठे खड्डे होते तिथे पाणी भरलं. हेच आपले समुद्र आहेत. आज पृथ्वीच्या 2/3 भागामध्ये पाणी आहे. पृथ्वीवर 5 महासागर आहेत. अटलांटिक, इंडियन, आर्क्टिक, अँटार्क्टिक आणि सगळ्यात मोठा पॅसिफिक. आणि भारतामध्ये मोठा हिंद महासागर, हो ना? हो. मनुष्याच्या महत्त्वाच्या आवश्यकता जसं नैसर्गिक तेल, खनिज, वायू, अन्न, सौर ऊर्जा आणि विशेषतः पाऊस यांचा स्रोत समुद्रच आहे. यासाठी हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्याला भेसळ आणि प्रदूषणापासून वाचवावं. आमच्या जाण्याची वेळ झाली आहे. आता पुन्हा भेटूया याच हाईडआउट मध्ये नव्या नव्या एक्सपेरिमेंट सोबत. तुम्ही आज या प्रोग्राम मध्ये जे काही पाहिलंय, जर तुम्हाला याबाबतीत जास्त माहिती हवी असेल देन राईट टू अस. असंच होत असतं 3183 डेकू इस्रो सॅक कॅम्पस अंबावाडी विस्तार पोस्ट ऑफिस अहमदाबाद 380015. ईमेल अस ॲट ah3@sac.isro.gov.in.